नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। वसईच्या पाचूबंदर येथे राहणाऱ्या आईनेच एका दीड महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली आहे। तिचा मृतदेह घरात असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये सापडलाय। वसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलंय। पोलिसांनी आई विरोधात हत्येचा आणि पुरावा नष्ट केला म्हणून गुन्हा दाखल करून आरोपी आईला अटक केली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसईच्या पाचूबंदर येथे दीड महिन्याच्या मुलीचा बुधवारी दुपारी 12:15 सुमारास पाण्याच्या टाकीमध्ये मृतदेह मिळाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली। घरातले आणि आजूबाजूला राहणारे लोक दीड महिन्याची मुलगी सकाळपासून सापडली नसल्याने सर्वत्र शोधाशोध करत होते। काही जण तर तिचे अपहरण झाले असेल असे बोलून पोलिसांना तक्रार करायला घरच्यांना सांगत होते। निर्मला यांची सासू वसई पोलीस ठाण्यात तक्रार करायला आल्यावर एक निनावी फोन आला की तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला। घरातले आणि वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला। पाचूबंदर येथील किनारा हॉटेलच्या पुढे परिवार राहतो। या परिवारात सासू, पती, दीर आणि निर्मला इतर मुलांसह राहत होते। निर्मला यांचे पती आणि दीर मासेमारीसाठी बोटीवर जातात। निर्मला यांनी दीड महिन्यापासून दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला होता। त्यांच्या दीरालाही मुलीच होत्या। मुलगा झाला नाही म्हणून त्यांना त्रास दिला जायचा। जुळ्या मुली असल्याने एक मुलगी झोपायची तर एक जागी राहायची। शेवटी रोजच्या त्रासाला कंटाळून त्यांनी एका मुलीला बुधवारी सकाळी 11:00 सुमारास घरातील पाण्याच्या टाकीत टाकले। त्यामुळे टाकीत बुडून त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।